शास्त्रामध्ये कुठलेही कर्म करताना पुण्यावाचन म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. कुठलेही कर्म असू दे, लग्न असो, मुंज असो, सत्यनारायण असो, कोणची पूजा करताना पहिल्यांदा पुण्यावाचन सांगितलेलं आहे. ते खरं पंचवीसवाक्याचं पुण्यावाचन आहे, पण घाई असले तर पंचवाक्य पुण्यावाचन करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे घाई गडबडी गुरुजी पाच वाक्य पुण्यावाचन करतात, कल्याणम असतो, मंगलम असतो, अस्तु श्री हे वगैरे पंचवाक्याने सगळं पुण्यावाचन करतात. त्याप्रमाणे इथं घाई गडबड असल्यामुळे किंवा वेळेचं भान ठेवायचं म्हणून किंवा सर्वाधार काल असा न्याय असल्यामुळे त्या कालाचं आपण सगळे आहोत हे लक्षात ठेवून मला पाच वया फक्त दिलेले आहेत. त्या पाच वयात फक्त पंचवाक्य पुण्यावाचन झालं म्हणतो अशा प्रकारे पाच वयात वर्णन करायचं आहे. पण ते ओवा ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. आयुष्यभर पुढील अशा ओव्या त्या एक एक ओवी जन्म जन्म सुटणार नाही अशा ओवी आहेत. आणि त्या पाच ओव्या माझ्या छातीत घातलेल्या आहेत जाधव महाराजांनी, डॉक्टर महाराजांनी. तुकाराम महाराजांची गोवी आहे, तीच पुण्यवंते पर उपकारी प्रबोधी त्या नारी नरलोका, तुका म्हणे त्यांचे पाय पाय पोस हो न्यावास करीन तेथे, असं त्यांनी मागणं मागितलं बरं तुकाराम महाराजांनी. ती पुण्यवान माणसं आहेत, परोपकारी माणसं आहेत. पैसे उचलून देणे परोपकार नाही आहे म्हणते, पुण्यवंते ती पुण्यवान आहेत, परोपकारी आहेत. कोण पुण्यवान आहेत? प्रबोधी त्या नारी नरलोका, सगळ्या लोकांना बोलवायचं, स्त्रियांना बोलवायचं, लहान मुलांना बोलवायचं, साधकांना बोलवायचं, सगळ्यांना बोलवायचं या ठिकाणी. आणि ती तुका म्हणे अशी जी कोणी माणसं असतील, जे कोणी सगळी व्यवस्था करणार असतील प्रबोधन करण्याचं, प्रकर्ष प्रबोधन म्हणजे काय, प्रकर्षाने बोध करायचं आहे, आजूबाजू सगळीकडे विचार करून बोध करायचा आहे, चित्तात ठसेल अशा प्रकारे बोध करायचा आहे. तुका म्हणे त्यांचे पाय पाय पोस हो निवास करेन ते, तसं मागणं त्याने म्हणले. परमेश्वरा असे जे कोण संत माणसं आहेत ती प्रबोधन करणारे आहेत, त्यांच्या दारात मला पाय पोसायचं फडकट म्हणतात. कारण जाता येतं माझ्या अंगावर पाय पुसून जातील आणि त्यांच्या रजक्कण माझ्या अंगावर पडतील आणि मग माझी चित्तशुद्धी होईल. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज हे त्यांचा ग्रंथ मूळ असा आहे. म्हणून तुम्ही संत माणसं आहात तेव्हा प्रबोधन करण्याकरता, आम्हाला प्रबोधन करण्याकरता म्हणून, आमच्याकडून स्वाध्याय करून घेण्याकरता म्हणून तुम्ही सगळी योजना केलेली आहे. म्हणून तुमच्या चरणी पहिल्यांदा वंदन करतो. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे, हेच होई ना, हां का वरची नाहीच, ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नोहे कृपेचे वैभवतीये. निवृत्तनाथांचे गौरव हा ग्रंथ म्हणजे माझं काही नाही बघा, तेव्हा मात्र अहंकार घ्यायला तयार नाही. हा ग्रंथ म्हणजे हा त्यांचा मोठपणा आहे. कसे आहेत ते? श्री निवृत्तीनाथ, श्री सहित असणारे. श्री म्हणजे काय? श्री अनेक प्रकारची श्री आहे, ज्ञानश्री आहे, वैराग्यश्री आहे, आणि लोक आपली सोनरूप ही स्त्री आहे सगळी, पण याच्याशिवाय योगश्री ज्यांच्या जवळ आहे, वैराग्यश्री ज्यांच्या जवळ आहे, म्हणून मागे श्रीपद घातले त्यांनी. सुवर्णलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, यशलक्ष्मी, वंशलक्ष्मी आणि ज्ञानलक्ष्मी, योगलक्ष्मी अशा सर्व प्रकारच्या श्रीने जे युक्त आहेत म्हणून श्री निवृत्ती. ते कशा आहेत? पुन्हा निवृत्तीनाथ आहेत, निवृत्तींचे नाथ. प्रवृत्ती आणि निवृत्ती सांगितलेली आहे, त्या निवृत्तींचे नाथ असणार आहेत, सगळ्यांचे स्वामी असणार आहेत. ते पुन्हा कसे आहेत? श्रीसहित असून निवृत्त आहेत. इतका सगळा अभिप्राय ग्रंथ होऊन श्री निवृत्तीनाथ म्हणतो. गुरुंच्यावर काय म्हणत या ठिकाणी? श्री निवृत्तीनाथांचे शब्द प्रयोग केले त्यांनी. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. हा ग्रंथ म्हणजे काय? हा त्यांचा गौरव आहे, माझं नाही आहे. लोक म्हणतील मी केले म्हणून, मी केले नाही. हा त्यांचा गौरव आहे, त्यांचा मोठेपणा आहे. गौ म्हणजे काय? गीते गायला गेलेला. रव म्हणजे शब्द. ह्या एकेका शब्दातून ब्रह्मज्ञान बाहेर पडतं, एकेक ओवीतून, ओवीत नाही शब्दातून ब्रह्मज्ञान पडतंय. म्हणून गौरव शब्द वापरलेला आहे. गहू म्हणजे गीते गायला गेलेला आहे, रव म्हणजे शब्दानी, शब्दारूप शब्दानी जे अव्यक्त असणारं, निःशब्द असणारं, शब्दातीत असणारं ज्ञान शब्दाने अभिव्यक्त केलेलं आहे. म्हणून गौरव आहे जी साचे म्हणलेलं आहे, त्यांना गौरव आहे. ग्रंथुनो हे कृपेचे वैभव. हे हा ग्रंथ नाही आहे, लोक म्हणतील ग्रंथ केला म्हणून, पण हा ग्रंथ नाही आहे. ग्रंथ म्हणजे काय? ज्याने जेणेकरून अज्ञान ग्रंथी तुटते तो ग्रंथ. लोक म्हणतील ग्रंथ आणि जगात ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे, पण मी मात्र ग्रंथ म्हणत नाही आहे. हे त्यांचं वैभव आहे. ओवी ओवीतून ब्रह्मज्ञान बाहेर पडणं हा त्यांचा वैभव आहे, हे माझं काही नाही. क्षीरसिंधू परिश्री, आता आपली गुरु परंपरा सांगतायत कुठून आम्ही आहे, हे ज्ञान आलं कुठून माझ्यापर्यंत, आमच्या गुरूंच्या पर्यंत निवृत्तनाथांच्या आलं कुठून, ते सगळं सांगतायत ते. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कैसे त्रिपुरारी सांगितले जे. हे कुठून आलेलं आहे? ईशान सर्वविद्यानाम ईश्वर सर्वभूतानाम, सगळ्या विद्यांचे ईश्वर असणारे, सगळ्या प्राणीमात्रांचे स्वामी असणारे,
ईशानस्तरु विद्यान ईश्वरस्तरु ब्रह्माधिपतीर ब्रह्मणोधिपतीर ब्रह्माशोमय अस्तु सदाशिव वेदामध्ये वर्णन केलंय. ईशानस्तरु विद्यानाम सगळ्या ज्या काही जगात विद्या आहेत ह्या सगळ्या विद्यांचे स्वामी म्हणजे ईश्वर असणारे. मग त्यांच्या अधीन सगळ्या विद्या आहेत. ज्या काही शोध लागले सगळं आहे हे त्यांचं आहे. आम्ही काय अभ्यास करतो सगळं त्यांचं आहे, आमचं काही नाही आहे. म्हणून ते ईशानस्तरु विद्यानाम ईश्वरस्तरु भूतानाम जे काही पंचमहाभूत आहेत किंवा आणि सगळे ईश्वर आहेत जीवभूत आहे सगळे, ह्या सगळ्यांचे कोण आहेत? ते ईश्वर आहेत. ब्रह्माधिपतीर ब्रह्मांचे अधिपती आहेत असे ते ईश्वर. त्या तिथून परंपरा म्हणून सांगतायत. ऐसे श्री ऐसे क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण. क्षीर सिंधू म्हटल्यावर का सामान्याने क्षीर सिंधू म्हणजे अमृताचा सिंधू. क्षीर म्हणजे दूध, दूधचा दूध आहे किंवा क्षीरसागर नावा सागरसुर आहे. त्या क्षीरसागराच्या परिसरामध्ये म्हणजे त्याच्या कल्लोळामध्ये त्याच्या पोटामध्ये कोण होते? भगवान विष्णू बसले होते. भगवान विष्णू कुठे आहेत? क्षीरसागरात बसलेले आहेत. म्हणून म्हणतात क्षीरसागराच्या परिसरी क्षीरसागराच्या तीरावरती मध्यामध्ये शक्तीच्या कर्णकुहरी नेणोकय श्री त्रिपुरारी सांगितले जे. शक्तीच्या कर्णकुहरी शब्दप्रभाव महत्त्वाचा बरं का. शिव आणि शक्ती कशा आहेत? एकरूप आहेत. खरं म्हणजे शक्ती निराळी आहे आणि शिव निराळ असं नाही आहे. पण ज्ञान सांगायची त्यांना इच्छा झाली आहे आणि ज्ञान ऐकायची पार्वतीला इच्छा झालेली आहे. म्हणून एकच दोघं झालेले आहेत. माऊली पुन्हा पुन्हा वर्णन करतायत अर्जुन आणि कृष्ण एकरूपच आहेत. पण ज्ञान सांगण्याकरता अर्जुनाचं निमित्त केलं आणि आपलंच ज्ञान पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा आवृत्ती केली आणि ज्ञानाचा आनंद घेतला असं माऊली या ठिकाणी वर्णन केले. त्याप्रमाणे शक्तीला ज्ञान सांगायचं आहे. वास्तविकपणे शिव शिव आणि शक्ती कसे आहेत? एकरूप आहेत. वाग्रथ संपृक्तो वाग्रथ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. पार्वती परमेश्वर कसे आहेत? वागर्था व्यवसंपूर्त. वाणी आणि अर्थ एकरूप आहेत. शब्दापासून अर्थ बाहेर काढता येत नाही, अर्थापासून शब्दाला बाहेर काढता येत नाही, इतके एकरूप दोघं जण आहेत. मनुष्य म्हटलं की मनुष्य कळतो, स्त्री कळत नाही. स्त्री म्हणलं की लगेच अर्थभेद होतो आणि मनुष्य म्हटलं की मनुष्याचा बोध होतो. गाय म्हटलं की गायीचा बोध होतो, घोड्याचा बोध होत नाही. आई म्हटली की आईचा बोध होतो, मावशीचा बोध होत नाही. वास्तुपा स्त्रीचा धर्म एकच आहे. पण एकच स्त्रीचा धर्म जरी असला तरी मावशी निराळी आहे, आई निराळी आहे, पत्नी निराळी आहे, बहीण निराळी आहे, काकू निराळी आहे, आत्या निराळी आहे. हे सगळे कशामुळे झाले? त्या त्या शब्दाने अभिव्यक्त होणारे सामर्थ्य हे भिन्न भिन्न आहे. आई म्हणली की आईच येते, कारण आई हे शब्द आणि आई ही व्यक्ती हे दोघे परिपूर्णपणे एकरूप आहेत. इतके एकरूप आहेत, एकमेकाला बाहेर काढता येत नाही. ते घोडा आणि घोडा शब्द हे वेगळे करता येत नाहीत. त्याप्रमाणे शिवशक्ती एकरूपच आहेत. पार्वती परमेश्वर एकरूप अशा आहेत. आणि दोन्हीकडनं बोध केला बरं त्यांनी. संसार करताना पतीपत्नीने किती एकरूप झालं पाहिजे? इतकं एकरूप झालं पाहिजे. ज्याप्रमाणे वाणी आणि शब्द बाहेर काढता येत नाहीत त्याप्रमाणे प्रकृती पुरुष दोघं असले, पतीपत्नी भिन्न प्रकृती राहिल्या असल्या तरीसुद्धा मनाने विचाराने अंतःकरणाने चित्ताने आचरणाने इतके एकरूप झाले पाहिजेत. दोघांचे विचार एकमेकात प्रस्फुरित झाले पाहिजेत तर तुमच्या संसार सुखाचं होईल. आम्ही दोघे इतके एकरूप आहोत म्हणून जगतः पितर हो म्हणतात त्यांना. ते जगाच्या एवढे कशामुळे झाले? इतके एकरूप झाले. तर अशी असणारी शक्ती जी शिवाशी अभिन्न आहे तिच्या कुहरी म्हणतात, कर्णकुहरी. तिच्या कर्णकुहरी कुठे गेले पहिल्यांदा श्रवण पाहिजे. श्रवणाशिवाय पुढे जा पुढे गाणी जात नाही. म्हणून भगवान शिव साक्षात शक्तीला निराळी करून जी अंतरंगात बसलेली शक्ती एकरूप झालेली आहे तिला म्हणे ज्ञान सांगायचं आहे. आणि कुहर म्हटलं बरं का, काना कर्ण षष्कुरी काय म्हटलं नाही. कुहा कुहर म्हणजे गुहा. खूप आतमध्ये गेलं पाहिजे कारण भगवंत जेवढं ज्ञान आहे ते सगळं आत्मा आवलं पाहिजे तेवढं. म्हणून अत्यंत खोल तिच्या दाना गानामध्ये कर्णरूपी गुहेमध्ये म्हणतात शक्तीच्या कर्णकोहरी नेणोके त्रिपुरारी सांगितले जे. त्रिपुरारी म्हटलं बघा, त्रिपुर म्हणजे काय? तीन पुराणा जिंकणारे सत. तीन पुरती आहेत, लौकिक घातले सोडून द्या. पण सत्वर्ज धमात्मक असणारे त्रिपुरे, सत्वर्ज धमात्मक अतीत भगवान शिव आहेत. त्या तीन पुराणा जिंकणारे म्हणून त्यांच्या त्यांच्या अंगात शक्ती एकरूप झाले सांगतायत. पण तीन पुराण जिंकण्याकरता अंगात सामर्थ्य पाहिजे, शक्ती पाहिजे. ती शक्ती त्यांच्याशी एकरूप झालेली आहे. हे पुन्हा पुन्हा अद्वैत तत्वज्ञान कसं सांगतं बघा. साध्या साध्या ओळ्या आहेत पण साध्या साध्या ओळ्यातून अद्वैतातून द्वैतामध्ये यायचं, द्वैतातून पुन्हा अद्वैतात जायचं. ज्ञानेश्वर महाराजांची हा वैशिष्ट्य साध्या साध्या सोप शब्दातून आहेत. नेणो काही त्रिपुरारी भगवान शिवाने केव्हा तिला सांगितलं हे त्यांना कुणाला कळलं नाही म्हणे. कारण दोघं एकरूपच आहेत, काय कुणाला बोलणार आहे. आपण आपल्या मनोवर ज्या काही बोललो लोकांना कळतं का व्हायचं? लोकांना काही कळत नाही आहे किंवा आपल्याला कळतं आपण काय बोलतो ते. कारण मनोरंजात असतो, मनातल्या मनात बोलत असतो. काय केव्हा बोलतो, काय बोलत नाही, काही कळतच नाही. म्हणून त्रिपुरारीनी तीन पुर जिंकणाऱ्या अशा त्या भगवान शिव भगवान शिवानी ईशानस्तरु विद्यामस्तर शिवानी त्यांनी केव्हा पार्वतीला ज्ञानाचं बोध केला हे कुणाला काय कळलं नाही म्हणतात. पण सांगितले जे ती
तिला जे सांगितलं ते ज्ञान कुणाला कळलं म्हणे क्षीर सिंधू परिसरी शक हे झालं त्रिपुरे सांगितले जे ते श्री कल्लोळा आदू मकरोदरी गुप्तू होतू तयाचा हा तू पैठे झाले ते म्हणे कुणाला कळलं ते म्हणे मच्छ्याच्या उदरात असणारा माशाच्या पोटात असणारा जे मच्छिंद्रनाथ होते भगवान विष्णू होते हे त्यांना कळलं म्हणे जे त्याला पार्वतीने सांगितलं ते कुणाला कळलं नाही ते क्षीर समुद्रामध्ये बसलेल्या भगवान विष्णूंना मात्र कळलं म्हणजे काय याच्यामध्ये जसं अर्जुना निमित्तीकृत्य अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने गीता सांगितली तसं पार्वतीचं निमित्त केलं आणि ज्ञान कोणाला सांगितलं ज्ञान कोणाच्या उदरात प्रवृत्त आलं ते तिकडं मच्छ्याच्या उदरात बसले मच्छिंद्रनाथच्या हृदयात ज्ञानप्रकाश झाला भगावर कशी कृपा असते कुठं शिव बसते कुठं अमरनाथला ते क्षीर समुद्र कुठे खाली आहे त्याच्या कल्लोळ म्हणले कल्लोळ म्हणजे लाटाचं कल्लोळ ऐकू येत नाही समुद्राजवळ नुसतं जे गेलो धडाधड लाटा आपल्या असतात आपण बोललेलं आपलं ऐकू येत नाही त्याच्या मध्यभागी बसलेले ते आणि त्यांच्यावर म्हणे ते ज्ञान तिथपर्यंत ज्ञान आलं कसं ज्ञान आलं ते गुरूंचं वर्णन केलेलं आहे दर्शनात दर्शना स्पर्शनात कृपया शिष्य देह के जनयज्ञ समावेशम शांभवम सही देशिका गुरु कोणाला म्हणायचं म्हणतात दर्शना स्पर्शना शब्दात कृपया शिष्य दे की आपण दर्शन देऊ ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत दर्शन देऊन मनात शांत करून टाकणार आहेत किंवा स्पर्श करून गुरु कसे असतात डोक्यावरती हात ठेवतात डोक्यावर हात ठेवतील असं काय सांगता येत नाही पाठीवर थाप मारतात शाबास शाबास म्हणून आमचे आनंदाश्रम स्वामी होते नमस्कार केला की पाठीवर थाप मारायचे शाबास म्हणून शास्त्री वा शाबास थाप मारायचे तो थाप मारायचो पण स्पर्श आहे त्यांचा महात्मा स्पर्श योगी पुरुषांचा स्पर्श येतो दर्शन देऊन प्रसन्न मुद्रेने स्पर्श दर्शन देतात दर्शना स्पर्शनात किंवा काही करत नाहीत मनात कृपा आलेली आहे आणि तिकडे त्याला ज्ञान झालेलं आहे बस बाकी काही नाही इकडे ज्ञानेश्वर महाराज मनात कृपा आली आणि तिकडे येडा बोलायला त्याला दर्शन त्याला काय स्पर्श डोकं हात ठेवलं समाधी काही केलं नाही बरं का त्याने इकडे मनात कृपा उपजली आणि तिकडे तो येडा वेद बोलायला लागला कृपया शिष्य देह के शिष्याच्या देहामध्ये अशा प्रकार ज्ञान प्रादुर्भूत करतात शांभवी विद्या भगवान शंकरांची विद्या प्रादुर्भूत करतात त्यांना म्हणायचं गुरु म्हणे आता हे तर आदिगुरु ईशान सर्व विद्यार्थ्या बसलेले आहेत त्यांच्या मनात आलेलं आहे की ज्ञान प्रादुर्भूत करायचं निमित्त काय केलं पार्वतीचं निमित्त केलं नाही का अर्जुनाचं निमित्त करून गीता सांगितली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तेवढं एवढा मोठा ग्रंथ लिहून ठेवला कशाला तुमच्या आमच्या करता अर्जुनाला काय गरज नव्हती बरं का खरोखर अर्जुनाला गरज नव्हती यार तो भगवान विष्णू कृष्णाचा सखा होता तो त्याला काय आणि कृपा करायची तर काय सहज कृपेने कृपा करता येते की हे कसं आता बघा ते शिव तिथं बसलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथ सगळं ज्ञान झालं हे करता आलंच त्यांनी पण तसं त्यांनी केलं नाही त्याप्रमाणे म्हणतात पार्वती निमित्त कृत्य शक्ती निमित्त कृत्य शक्तीचं निमित्त केलं तिला ज्ञान सांगायचं निमित्त केलं आणि ज्ञान कुणाला दिलं ते मच्छिंद्रनाथाच्या हृदयात प्रकाश केला त्यांनी म्हणून म्हणतात क्षीर श्री ते क्षीर कल्लोळा तू मकरोदरी गुप्तू गुप्त म्हटल्यावर का तो आहे कुणा अव्यक्त रूप नव्हतं ते व्यक्त सुद्धा रूप नव्हतं अत्यंत गुप्तपणा होतं कुणाला काही माहित नाही आहे समाधीतून भगवान विष्णू आत बसलेले आहेत ते कुणाला माहित नाही होता तयाच्या हातू पैठे झाले पण ते ज्ञान तिथून जे निघालं कारण आत्मा सर्वव्यापक आहे आत्म्यावर जे तरंग उठतील ते सगळीकडे जात असतात हवेत उरले तरंग आपल्या कळतात की नाही त्याप्रमाणे आत्म्याचे तरंग आहेत भगवान विष्णू शंकरांचं ज्ञान आहे ते आपोआप तरंग तरंगत आलं आणि योग्य ठिकाणी गेलं ते फक्त घ्यायचं सामर्थ्य कोणाजवळ होतं ते घ्यायचं सामर्थ्य फक्त भगवान विष्णूंच्या जवळच आहे म्हणून त्यांच्यापर्यंत गेलंय होतं सगळीकडे प्रसृत झालं आहे पण कळलं कुणाला नाही कारण ते घ्यायची शक्ती कुणाजवळ नाही त्याप्रमाणे निवृत्त्यांचं ज्ञान हे फक्त ज्ञानदेवांच्या पर्यंत आलं त्यांच्याकडून सगळा गौरव ग्रंथ आला बाकी जगात सगळं होते की निवृत्त होते लोक ऐकत होते पण बाकी कुणाला ते कळलेलं नाही कारण ती जी गुप्त रूपान राहायची आहे ही विद्या कशी आहे गुप्त विद्या आहे म्हणून ते म्हणतात गुप्त रूपान त्या ठिकाणी बाहेर कोणाला कळलंच नाही आहे ते गुप्त असताना सुद्धा होता तयाच्या हातू पैठे झाले त्याला ते मिळालं त्याच्या हातात ते हस्तगत झालं आपली गुरु परंपरा सांगतायत म्हणजे आदिगुरु भगवान शिव हे आमचे आदिगुरु आहेत ईशानस्तरू विद्याम असणारे आदिगुरु भगवान शंकर हे आमचे गुरु आहेत तिथून हे ज्ञान कसं आलं गुप्त रूप असणाऱ्या भगवान मत्स्येंद्रनाथांच्या पर्यंत आलेलं आहे तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नाव्या इथं मकरोदरी म्हटलं बरं का मुद्दाम मकरोदरी म्हणजे काय त्या माशाचे पोट होते म्हणजे कशाकडे सांगितलं मकरोदरी त्यांनी आईचं स्मरण झालं पाहिजे मुद्दाम शब्द वापरले त्यांनी कुठेही गेलं तरी ज्ञानेश्वर महाराज काय कुणी काय संत महात्मे आईला कधी विसरायचं नाही जन्मदात्या आईचं ऋण हे भयंकर मोठं असतं सगळ्या ऋणातून मनुष्य मोकळा होऊ शकतो यम माता पितरो क्लेशम सहेते शंभवे नृणाम न तस्य निष्कृती शक्त्या कर्तुम वर्ष शतैरपी म्हणतात
यम माता पितरो क्लेशम, आपले आई वडील आपल्या जन्माच्या वेळेला जन्म झाल्यानंतर आपण मोठे होईपर्यंत लहानपणी जे कष्ट करतात आपल्याकरता म्हणून आपल्या तोंडाला तोंड आणून भरवतात, घाम गाळतात बाहेर आणि आपलं उदरपोषण करून आपल्याला मोठं करतात, हे जे काही त्यांचं ऋण आहे. यम माता पितरो क्लेशम सहेते संभवी, संभव म्हटलं का उत्पत्तीच्या वेळेला आई वडिलांचे कष्ट आलेले असतात. न तस्य निष्कृती शक्य हा करतुम वर्ष शतेरपी, आपण शेकडो जन्म घेऊन शेकडो वर्षपर्यंत या वडिलांनी सेवा केली तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही आहे. फक्त कृतज्ञता अभिव्यक्त होईल सेवा केली इतकंच काय ते, पण ऋणातून मोकळा होत नाही. म्हणून ते मुद्दा मकरोदरी म्हटलेला आहे, त्याच्या आईचं स्मरण केलं त्यांनी. मच्छिंद्रा ज्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत त्या आईचं स्मरण मुद्दाम करलेलं आहे. मकरोदरी होता तिच्या उदरामध्ये गुप्त रूपावर होता, ती तिलाही माहीत नाही आपल्या उदरात आहेत हे तिलाही माहीत नाही आहे. होता तयाच्या हातू पैठे झाले, त्याला ते ज्ञान मिळालं. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवया चौरंगी, भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. असे ते मच्छिंद्रात आईच्या उदरातच ज्यांना ज्ञान झालेलं आहे, परीक्षित महाराज होते, आईच्या उदरातच त्यांना भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. त्याप्रमाणे आईच्या उदरात असताना साक्षात शिवांचा अनुग्रह झाला आणि ते ज्ञान प्राप्त झालेले. कुठे आले ते? सप्तशृंगीवर आलेले आहेत. थिंडत 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 सप्तशृंगी गडावर आले. त्या ठिकाणी चौरंगीनाथ बसले होते, त्यांचे हातपाय म्हणजे तुटून गेले होते, काहीच नव्हते, नुसता देह असा पडलेला होता, पण कृपा उपजली. मनात कृपा आल्याबरोबर काय झाला? सर्वांगी भग्न अवयव चौरंगी, भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. ते मत्स्येंद्रनाथ हिंडत हिंडत आले आणि चौरंगीनाथ नुसतं बघितलं, बघितलं कृपया शिष्य देयके. कृपा आल्याबरोबर आत आणि बाहेर दोन्हीकडे ज्ञान आलं त्यांना. बाहेर पण लौकिकात पण त्यांचे अवयव चांगले झाले आणि आत पण जे शिवांचं ज्ञान होतं हे त्यांच्यात प्रादुर्भूत करून टाकलं त्यांनी. दर्शना स्पर्शनात दर्शन पण दिले, दर्शनाने स्पर्शने या ठिकाणी नुसतं दर्शन दिलेलं आहे आणि कृपया आणि कृपा केली, ह्या दोन गोष्टी केल्या आणि मच्छिंद्राला अवयव पण आहे लौकिकातलं पण व्यवस्थित केलं आणि आतून त्याला मोकळा करून टाकला. भेटला की तो सर्वांगी सर्वांगी संपूर्ण झाला म्हणले म्हणजे आत बाहेर दोन्हीकडून पूर्ण केला. बाहेरून लौकिकदृष्ट्या पूर्ण केलं आणि आतमध्ये आत्मज्ञान देऊन त्याला सर्वांगी परिपूर्ण केला, अर्ध ठेवलं झालं. मग समाधी अव्यथया भोगावी वासनायया ते मुद्राशी गोरक्षराया दिधली मिनी. मग समाधी अव्यथया, समाधी म्हटलेला आहे, समाधी शब्दाचा अर्थ असा केलेला आहे, सम्यक प्रकारेण मनहा आधीयते यस्मिन सहा समाधी. योग्य प्रकाराने मन ज्या ठिकाणी ठेवलं असताना ज्ञान परस्फुरण पावतं. मन ज्या ठिकाणी गेले असताना सर्व ज्ञान निरीच्छ होतं, निरीह होतं, निर्विकार होतं, असे ते स्थान. तशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात समाधी. मग समाधी अव्युत्थ या म्हणतात. समाधीचे दोन प्रकार आहेत, एक व्युत्थित समाधी आहे, अव्युत्थित समाधी आहे. जे लोक योगी लोक ध्यानधारणा करून ध्यान प्राणायाम प्रत्याहार इत्यादी करून समाधी साधन करून एकरूप होतात ती एक समाधी आहे. आणि अव्युत्थित समाधी म्हणजे चालता बोलत असताना ज्यांची समाधी कधी भंग होत नाही. आमची माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, आता समाधी घालून बसले म्हणजे समाधीत आहेत आणि हिंडे होते तेव्हा समाधी नव्हती हा प्रकार नाही बरं का. ते नित्य समाधी अवस्थेत आहेत, नित्य ज्ञानावस्थेत आहेत. निमेषार्धं न तिष्ठन्ति वृत्तिं ब्रह्ममयीं विना यथा तिष्ठन्ति ब्रह्माद्या सनकाद्या शुकादया. निमेषार्धं न तिष्ठन्ति म्हणतात. निमेष म्हणजे किती म्हणजे का, हे पापणी जर खालीवर करणार की नाही त्याच्या एक शतांश भाग म्हणजे निमिष. पापणी मग त्याला एक निमिष म्हणतात, पण त्या निमिषाचा एक शतांश भाग, त्याचा एक अर्धा भाग इतका सुद्धा त्यांची ब्रह्मावरून देहावर वृत्ती आलेली नाही. किती अवघड बघा, आपली वृत्ती देहावरून अजिबात जात नाही. झोपेसुद्धा देहावृत्ती असते, झोपेसुद्धा आपण मनुष्य असं दिसतो. झोपेत असं काय दिसतं का आम्ही बगळ्या झालो हातेला असं काय दिसत नाही. झोपेसुद्धा मनुष्य दिसत असतो म्हणजे काय, झोपेसुद्धा आपली वृत्ती देहावरून जात नाही. असं दिसतं का मी ज्ञानेश्वर महाराजांची एकरूप झालोय, मी भगवान शिवाशी एकरूप झालं असं काय दिसतं आपल्याला, असं काय दिसत नाही. असं कोणा दिसत असेल ना तो ईश्वराचा अनुग्रह समजायचा. परिपूर्ण ज्ञानावस्था ती झोपेत दिसल्यावर ना, कारण झोपेत मनुष्य अत्यंत प्रामाणिक असतो, तिथं खोटेपणा करू शकत नाही. बाहेर खोटेपणा करतो पण झोपेत काय खोटेपणा कोणा करता येते. म्हणून म्हणतात ते निमेषार्धं न तिष्ठन्ति वृत्तिं ब्रह्ममयीना, एक क्षणभर नाही अर्धा क्षण सुद्धा डोळ्याचे पापण्यावर जितका वेळ लागतो त्याच्या अर्धा क्षण सुद्धा देहावर ज्यांची वृत्ती नाही आहे असं ती म्हणायची अव्यथित समाधी. अशा प्रकारची अव्यथित समाधी. मग समाधी अव्यथया भोगावी वासना यया, अशा प्रकारची वासना मनात ठेवून शिष्याला अशा प्रकारची अव्युत्थित समाधी द्यावी ज्याचं व्युत्थान अव्युत्थान कधी होतच नाही आहे.
अशा त्या परसमाधीला अशा ज्ञान समाधीला शिष्याला नित्य द्याव अशा प्रकारच्या वासनेनी भोगावी वासना यया ते मुद्रा गोरक्षराया दिधली मीनी पुन्हा मीनी म्हटलं बरं त्यांनी ते मुद्रा गोरक्षराया गोरक्षनाथ जे होते त्यांना म्हणे ती ज्ञान मुद्रा दिली. ज्ञान मुद्रा दिली म्हणजे काय भगवान शिवाने जे ज्ञान सांगितलं होतं हे ज्ञान चौरंगनाथावर कृपा केली आणि तिथून हिंडत हिंडत आले आणि गोरक्षनाथांच्या पर्यंत ते आले आणि गोरक्षनाथांना म्हणे ते सगळं सगळं ज्ञान देऊन टाकलं. ते कसं ज्ञान आहे जिथून समाज ज्या ज्ञानावस्थे गेले ना पुन्हा खाली येणं माहीत नाही. यद्गत्वा न निवर्तनते असं जे काही धाम आहे ते जे काही ज्ञान आहे एकदा गंगा समुद्रात मिळाली की तिला मागे येणं माहीत नाही. मिळालं की मिळालं गेलं तिकडे तिकडे पुन्हा मागे येत नाही. मागे पुन्हा येता येत नाही. दिवस मावळला की मावळला पुन्हा तो दिवस मागे येत नाही आहे. त्याप्रमाणे त्या अवस्थेला गेलं की पुन्हा मागे येणं माहीत नाही. पुन्हा देहावर वृत्ती येणारच नाही आहे. नित्य ब्रह्मसुख असेल अशा प्रकारचं ते ब्रह्मज्ञान होतं ते कुणाला दिलं त्यांनी श्री ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदिली मीनी म्हणतात. पुन्हा आईचं स्मरण करतायत. आईच्या स्मरणाशिवाय ज्ञानेश्वर महाराज क्षणभर सुद्धा आया तयार नाही आहेत. मीनी म्हणजे मच्छिंद्रनाथाने आणि ते दिलं. ज्ञानेश्वर महाराजांची आईची भक्ती फार विलक्षण आहे बरं का. अशी भक्ती कुठं मिळणार नाही. त्याने प्रतिज्ञा केली आहे भाष्यकाराने वाट पुसत म्हणून. भाष्यकार कसे होते त्यांनी संन्यास घेतला सगळं केलं पण आई स्मरण करते म्हटल्याबरोबर सगळं सगळं सोडले आणि कालटीला आपल्या आईचा संस्कार करण्याकरता गेले. लोक काय म्हणतील विचार नाही आहे. खरं संन्यास केलं आहे. संन्यासाला कुठल्या आईवडे आलेले पण नाही म्हटला. यम माता पितरो क्लेश सहेत संभव इंद्रणाम जन्माचोळी मी मोठं आईने जे काही क्लेश काढलेले आहेत त्याच्या रणातून मुक्त होता येणार नाही आहे. मातृदेव भवा हे सगळ्या जगाला दाखवलं पाहिजे म्हणून हे कट वैराग्य धारण न करताना स्वतः गेले आणि आईच्या अंत्येष्टी सर्व क्रियाकर्म स्वतःच्या हाताने करून दिले आणि सगळ्या जगाला सांगितलं वा न मातुः परम दैवतम म्हणून ते आचार्य झाले. का त्यांनी क्रिया करून दाखवली तशी आई हे परमदैवत आहे हे दाखवण्याची क्रिया त्यांनी करून दाखवली म्हणून ते जगद्गुरु झाले. आद्य जगद्गुरु झाले ते. इतकी पदवी त्यांना मिळाली मातृभक्तीमुळे आणि तोच संस्कार ज्ञानेश्वर महाराजांच्यामध्ये आहे म्हणून ते पुन्हा मच्छोदरी म्हणतात मिनी म्हणतात. त्या माशाचं काय स्मरण करायचं कारण आहे खरं म्हणजे का नाही नाही ती त्यांची आई आहे. ती त्यांची आई म्हणजे आमची गुरुमाता आहे ती ज्यांनी भगवान मच्छिंद्रनाथ जन्म दिला. काय त्याची पशुयोग्य असते ना का पण तिची काय योग्यता आहे हे दाखवण्याकरता म्हणून मिनी म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा बघा सगळ्या भारत भ्रमण केलं चार धाम केले 12 ज्योतिर्लिंग केले सगळं हिंडून कुठं आले पुन्हा आळंदीत आलेले. कशा करतात आले अरे म्हणे आयुष्यभर मला आईचे साथ काय मिळालेलं नाही आहे. आईच्या कुशीत मला राहायला मिळालेलं नाही आहे. आईची सेवा काही घडलेलं नाही आहे पण ही भूमी अत्यंत पवित्र आहे. कारण का ह्या ठिकाणी माझ्या आईची तपस्थली आहे. माझ्या आईच्या रजकण ह्या पिंपळाखाली पडलेले आहेत. इतकी भूमी पवित्र ही मला जगात कुठे नाही आहे हा मनात विचार केलेला आहे. सगळ्या जगातल्या लोकांनी ह्या ठिकाणी यावं. माझ्या आईच्या रजकण ज्या ठिकाणी पडलेले आहेत ह्या स्थानात यावं आणि पुनीत होऊन जावं पुणे आईची सेवा म्हणून आईचं नाव मोठं करण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज समाज ह्या ठिकाणी घेतलेले. भाष्यकारा ते वाट बसवतो जी प्रतिज्ञा केली आहे ती पान असेपर्यंत ठेवलेली आहे. पुढे बघा तुम्ही भाष्यकारांनी प्राण सोडले नाही बघा देह सोडला नाही. शंकराचार्य महाराज स्वतः चालत चालत म्हणे कैलास गमन केलं कैलास पर्वतचे गेले आणि शिवाशी एकरूप झाले. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ध्येय ठेवला नाही आहे तसेच आहेत ते सुद्धा. त्यांचा ध्येय तसाच आहे ह्यांचा ध्येय असाच आहे. कुठपर्यंत प्रतिज्ञा नेली ती किती शेवटापर्यंत नेलेली आहे हे भाष्यकार करू शकत हे माऊलीच करू शकते. अशी आईची सेवा आहे कशा करता केलं त्यांनी न मातुः परम दैवत बाबा नू आईसारखं दैवत नाही आहे हे आचरण करून दाखवत आहे. आमच्या जगद्गुरूने आचरण करून दाखवलं होतं मलाही ते आचरण करून दाखवायचं आहे म्हणून ह्या ठिकाणी समाधी घेतली. समाधी घ्यायला दुसरे ठिकाण नव्हते असं काही नाही. खूप मोठे मोठे पवित्र स्थळ होते पण ते सगळं सोडलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आले. म्हणून ते म्हणतात मग समाधी अव्यथया भोगवी वासनाया ते मुद्राशी गोरक्षराया दिदिली मिनी. मिनी म्हणजे त्या मातोश्रींचे स्मरण करून आदी माता जी आमची आहे ते स्मरण करून मी सांगतो ती गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने ती मुद्रा दिली म्हणजे ते ज्ञान त्यांच्या संक्रमित केलं आणि हे जे काही ज्ञान आमच्यापर्यंत आलेलं आहे गोरक्षनाथ गहिनीनाथाने दिलं आणि गहिनीनाथाने माझ्यापर्यंत दिलं माझ्यापर्यंत आलेलं आहे म्हणून माझं ज्ञान नाही आहे हे भगवान शिवांचं ज्ञान आहे. अशा रीतीने ज्ञानपरंपरा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. मला ज्या 5 उभ्या दिल्या होत्या त्या 5 उभीचं यथाक्षते ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेरणेने जे काही सुचलेलं आहे ते वाङ्मयीन पुष्प तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि माझं जे वाङ्मयीन सेवा आहे ती ह्या ठिकाणी पूर्ण करतो.